काय सतत व हळूहळू होणारे बदल. हे बदल अचानक झालेले नाहीत किंवा लगेच झालेले नाहीत. हे बदल होण्यासाठी खूप वर्षाचा कालावधी जावा लागला. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का उत्क्रांती या शब्दाचा अर्थ सतत व हळूहळू होणारे बदल. मग हे बदल होत असताना काय झालं, जे प्राणी पर्यावरणाशी जुळवून घेण्यात यशस्वी झाले ते टिकून राहिले आणि ज्या प्राण्यांना पर्यावरणाशी जुळवून घेता नाही आलं ते प्राणी नष्ट झाले. डायनासोर सारखे प्राणी आता नाही. त्याचं हेच मूळ कारण आहे की त्यांना एक तर नैसर्गिक खूप मोठे बदल झाले आणि त्या बदलाला त्यांना जुळवून घेता आलं नाही आणि ते नष्ट झाले. हे जुळवून घेत असताना मूळच्या सजीवाच्या शरीर रचनेमध्ये काही बदल होतात आणि मग नवीन जीव निर्माण होतात. त्यांना म्हणतात प्रजाती. प्रजाती म्हणजे काय आलं, मूळच्या शरीर रचनेत बदल होऊन तयार झालेले नवीन सजीव. ह्या सजीवाची रचना त्यांच्या मूळ सजीवाच्या शरीर रचनेशी पूर्णतः भिन्न असते. ते सजीव पर्यावरणाशी जुळवून घ्यायला सक्षम झालेले असतात. आता मग सजीवाच्या दोन प्रजाती आहेत, एक आहे पृष्ठवंशीय प्राणी आणि अपृष्ठवंशीय प्राणी. पृष्ठवंशीय प्राणी म्हणजे ज्या प्राण्यांना पाठीचा कणा असतो ते प्राणी पृष्ठवंशीय वर्गात येतात. आपल्या पाठीला कणा आहे ना, हो, मग आपण पृष्ठवंशीय प्राणी आहोत. पृष्ठवंशीय प्राणी वर्गामध्ये कोण येत, माकड, मांजर, माणूस असे प्राणी. अपृष्ठवंशीय प्राणी म्हणजे ज्या प्राण्याच्या पाठीला कणा नसतो असे प्राणी अपृष्ठवंशीय वर्गामध्ये येतात. याच्यामध्ये येतात गांडूळ, कृमी. तीन नंबरचे प्राणी येतात ते सरपटणारे प्राणी. आता सरपटणारे प्राणी कोण कोण आहेत, साप आहे, पाल आहे, सरडा आहे. हे सगळे प्राणी सरपटणारे प्राणी आहेत. सस्तन प्राणी म्हणजे कसले प्राणी हो, सस्तन प्राणी म्हणजे ह्या प्राणी वर्गातील जीवा हे आईच्या कोठात होते आणि मग ते प्राणी आईच्या अंगावरच्या दुधावर पोसले जातात, त्यांना सस्तन प्राणी असे म्हणतात. आणि जे शेवटचा वर्ग आहे तो पक्षी वर्ग. पक्षी वर्गाचे काय लक्षणे आहेत, की पक्ष्यांना पंख असतात, चोच असते, पाय असतात. हे पक्षी वर्गामध्ये येतात. इथपर्यंतचा भाग तुम्हाला